रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. पाच महिने आणि 3 दिवसांचा लढा यशस्वी, आधी शिवरायांच्या समाधीचं दर्शन, मग धरणार अंतरवाली सराटीची वाट, मनोज जरांगे घरी परतणार. केंद्रीय महिला कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, आता मुलांनाही फॅमिली पेन्शनसाठी नॉमिनी बनवता येईल. पुढील 48 तासात पावसाची शक्यता. भुजबळांच्या नादी लागू नका, आमच्या अण्णात माती कालवली तर ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करू, मनोज जरांगेंचा इशारा. नवी मुंबईतील पावणे MIDC दर्शन केमिकल कंपनीमध्ये लागली आग. कल्याणमध्ये MCHI 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान प्रॉपर्टी प्रदर्शन. APMC मार्केटमध्ये पहिला हापूस आंबा दाखल. पत्नीने प्रियकराला सोबत घेऊन केली पतीची हत्या, दोघांनाही पोलिसांनी केली अटक, कल्याण पूर्वेतील घटना. कोल्हापुरात कृषी प्रदर्शनात 10 कोटीचा गोलू रेडा, एकाच वेळी 5 किलो फळे आणि 20 लिटर दूध पिणारा रेडा. राहुरी न्यायालयाच्या वकील दाम्पत्याच्या खुनाच्या घटनेचा नवी मुंबईत निषेध. ललित पाटलांशी आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचा काही संबंध नाही, हसन मुसरीपांचं वक्तव्य. मराठा सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकाला मारहाण, यवतमाळच्या जिजाऊनगरमधील घटना. शिवडी नावा सेवा सागरी सेतू सुसाट, 10 दिवसात 61 लाखांचा टोल जमा. टाटा वीज कंपनीकडून 1 एप्रिलपासून वीज दरवाढीचा प्रस्ताव. सोलापुरात संघर्ष सेनेकडून धनगर ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी धडक मोर्चा, मुख्यमंत्री शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी. ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. छगन भुजबळ हे राजीनामा का देत नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या अपात्रता आमदार प्रकरणावर 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल, राहुल नार्वेकरांचं वक्तव्य. ओबीसी समाजावर अन्याय झालेला नाही, डॉक्टर बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य. भंडारा वनक्षेत्रातील गराडा राखीव वनक्षेत्रात नरप्रजातीचा मृत अवस्थेत आढळून आला बिबट्या. 2 बिबट्याच्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी घेतली साई दर्शन. तीळ चतुर्थी निमित्त टेकडी गणेश मंदिरात भाविकांची गर्दी. कथित घोटाळ्या प्रकरणी रवींद्र वायकरांची ED चौकशी. तह झालेला नाही तर कायदा झालाय, मराठे जिंकले आहेत, म्हणून जरांगे पाटलांचं वक्तव्य.